नमस्कार मित्रांनो मी अथर्व आदेश चॅनलवर आपले स्वागत आहे मी आज आपणाला डोळ्यांचे आरोग्य किंवा डोळ्यांची काळजी कशा पद्धतीने घ्यायची याविषयी माहिती सांगणार आहे त्या अगोदर आपण जर आमचा चॅनेल पाहत असाल तर आमच्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा सबस्क्राईब केल्यामुळे आम्ही बनवलेले नवनवीन व्हिडिओज आपल्याला पाहता येतील मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो डोळे मानवी शरीरातील अतिशय महत्त्वाचे इंद्रिय आहे मात्र काही जणांना जन्मतच तर काही जणांना अपघातामुळे डोळ्यांपासून वंचित राहावे लागते दृष्टीदानाचे महत्त्व व स्मरण राहावे यासाठी दहा जून हा दृष्टीदान दिन म्हणून साजरा केला जातो दहा ते सोळा जून हा सप्ताह दृष्टीदान सप्ताह म्हणूनही साजरा केला जातो मित्रांनो अंधत्व टक्केवारी कमी करण्यासाठी प्रयत्न महाराष्ट्र राज्य शासनाने अंधत्व नियंत्रणासाठी विविध योजना हाती घेतलेल्या आहेत एकोणीसशे शहात्तरपासून राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे दोन हजार सतरामध्ये या कार्यक्रमास राष्ट्रीय अंधत्व आणि दृष्टिक्षणता नियंत्रण कार्यक्रम करण्यात आलेले आहेत केंद्र सरकारच्या धोरणानुसार दोन हजार पंचवीसपर्यंत अंधत्वाचे प्रमाण झिरो पॉईंट पंचवीस टक्केपर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे मोतीबिंदू शस्त्रक्रिय क्रियेबरोबरच काचबिंदू मधुमेह रेटिनोपॅथी लहान मुलांमधील अंधत्वावर उपचार करण्यावर देखील लक्ष केंद्रित करण्यात आले आहेत मित्रांनो केंद्र राज्य सहकार्याने कार्यक्रम याविषयी आता पाहू मित्रांनो राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमासाठी केंद्र सरकारकडून शंभर टक्के अनुदान देण्यात येत होते पण दोन हजार पंधरा ते दोन हजार सोळापासून केंद्र सरकार साठ टक्के तर राज्य शासन चाळीस टक्के वाटा देते यातूनच डोळ्यांच्या उपचारासाठी उच्च दर्जाची सेवा उपलब्ध करून देणे शालेय विद्यार्थ्यांमधील दृष्टीदोष शोधून काढणे डोळ्यांच्या आजाराबद्दल जनजागृती करणे ही कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये आहेत मित्रांनो डोळे शरीरातील अतिशय महत्त्वाचे इंद्रिय आहे डोळ्यांचे आरोग्य सर्वांसाठी या ब्रीदवाक्य असलेल्या राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत डोळ्यांच्या आजाराबद्दल जनजागृती करणे आणि आरोग्य उपचारासाठी निगडीत पायाभूत सुविधांचा विकास करणे यासाठी काम केले जाते राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमातर्गत मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोतीबिंदूची शस्त्रक्रिया सुविधा प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध झाल्या असून दृष्टीदोष निवारण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने मोफत चष्मेची व्यवस्था करण्यात आली आहे अंधत्व प्रतिबंध होण्यासाठी दृष्टीने या केंद्राच्या माध्यमातून नेत्र शल्य चिकित्सक नेत्र चिकित्सा अधिकारी ऑप्टोमेट्रिस्ट अशा विविध तज्ज्ञांच्या माध्यमातून नेत्र आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्याच्या शासनाचा प्रयत्न आहे राज्यात सुमारे एकोणसत्तर नेत्रपेढ्या सत्याहत्तर नेत्र संकलन केंद्र एकशे सदुसष्ट नेत्र प्रत्यारोपण केंद्र कार्यरत आहेत राज्यात अठ्ठ्याण्णव शासकीय नेत्र शस्त्रक्रिया गृह कार्यान्वित आहेत मित्रांनो उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अर्थसहाय्याची भरपूर गरज आहे मित्रांनो डोळ्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी आणि नेत्रदानाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी अर्थसहाय्य दिले जाते त्यामध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया वाढवणे जनसहभाग आरोग्यसेवांचे बळकटीकरण करणे शालेय विद्यार्थ्यांना मोफत चष्मे वाटप यांचा समावेश आहे चाळीस वर्षावरील व्यक्तींची मोफत वैद्यकीय तपासणी करणे दान केलेले बोबोळे जमा करून नेत्र प्रत्यारोपण करणे नेत्रदानाबाबत पायाभूत सुविधा विकसित करणे यासाठीही अर्थसहाय्य दिले जाते मित्रांनो नेत्रदान करण्यासाठी लोकांनी जागरूक होण्याची आवश्यकता आहे अलीकडे अनेक नागरिकांनी नेत्रदान करण्याबाबत तयारी दर्शवली आहे समाजात एक सकारात्मक बदल होत आहे नेत्रदानाबाबत लोक चळवळ निर्माण झाले पाहिजे नेत्र प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने पायाभूत सुविधा विकसित केल्या जात आहेत त्याचबरोबर आर्थिक मदत दिली जात आहे मित्रांनो एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे नेत्रदान केले जाऊ शकतात नेत्रदान करणे हे मृत व्यक्तीच्या किंवा कुटुंबातील सदस्यांच्या इच्छेवर अवलंबून असते मित्रांनो नेत्रदान का करावे मृत्यू पावणारा एक व्यक्ती आपल्या दोन डोळ्यांनी दोन दृष्टीहीन व्यक्तींना दृष्टी देऊ शकतो नेत्रदान कोण करू शकते कोणतीही व्यक्ती कोणत्याही वयात नेत्रदान करू शकते उच्च रक्तदाब मधुमेह अस्थमा इत्यादी आजार असलेल्या व्यक्तींनी देखील नेत्रदान करू शकतात चष्मे लावणारे व मोतीबिंदू ऑपरेशन झालेल्या व्यक्तींनासुद्धा नेत्रदान करू शकतात नेत्रदानाची प्रक्रिया नेत्रदान करण्यासाठी आपल्याजवळील आय बँकेचा नंबर किंवा एकोणीस एकोणीस डायल करा आपण संपर्क साधताच आय बँकेमधून एक ग्रुप मृत व्यक्तीच्या घरी कार्निया घेण्यासाठी पोहोचतील डोळ्यांमधून कार्निया मृत्यूनंतर सहा तासांच्या आत काढून घेतले पाहिजे नेत्रदान करण्यापूर्वी घ्या व्हायची खबरदारी ख़ब, आय बँकेतून येणाऱ्या पथकापूर्वी मृत शरीर ठेवले आहे त्या जागी असलेला पंखा बंद करावा डोक्याखाली उशी ठेवावी आणि डोळ्यांना ओल्या कापसाने किंवा बर्फाने झाकावे तर मित्रांनो असा होता आजचा व्हिडिओ डोळ्यांचे आरोग्य आणि डोळ्यांची काळजी मित्रांनो नेत्रदान करणे गरजेचे असले तरी घरातील सर्वांच्या मदतीने आणि विचारपूस करून करणे गरजेचे आहे याबाबत आपल्याला कोणतीही शंका असेल तर डोळ्यांच्या डॉक्टरांकडे किंवा तज्ज्ञांकडे जाऊन मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे मित्रांनो नेत्रदान विचार करून व घरच्यांच्या संमतीनेच करणे गरजेचे आहे मित्रांनो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा सबस्क्राईब केल्यामुळे आम्ही बनवलेले नवनवीन व्हिडिओज आपल्याला पाहता येतील याचबरोबर मित्रांनो आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये काही व्हिडिओची लिंकही दिलेली आहे त्यानुसार आम्ही बनवलेले आणखी व्हिडिओ आपण पाहू शकता मित्रांनो एकदा आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व याचबरोबर बेलायकॉनची घंटीही दाबायला विसरू नका धन्यवाद